एक वेळ राजकारण सोडून देईन पण राणांच्या प्रचाराला जाणार नाही असं माजी खासदार आनंद राऊतांनी स्पष्ट केलं. खासदार नवनीत राणा भाजपकडून अमरावती लोकसभेची जागा लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याला प्रत्युत्तर देताना अडसूळ यांनी राजकारण सोडेन पण राणांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं. तर अडसूळांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनीही प्रतिक्रिया दिली. राजकारणात कोण येईल कोण सोडेल हा विषय आपला नसल्याचं खासदार नवनीत राणा म्हणाल्यात. बारामतीत शरद पवारांचा जनता दरबार भरलाय. पुरंदर तालुक्यातील 4-5 गावातल्या वाड्यावस्त्यांवरचे 100 अधिक ग्रामस्थ पवारांकडे आपल्या व्यथा मांडण्यासाठी दाखल झाले होते. गोविंद बागेत हा जनता दरबार भरला. या ग्रामस्थांना काय आश्वासन पवार देतात याकडे सगळ्यांचं लक्ष. डोंबिवलीच्या प्रीमियम मैदानात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यासाठी सत्ताधारी पक्षानं बॅनरबाजी केली. मात्र मनसेकडूनही बॅनरबाजी करण्यात आली. तुम्ही मनसे महायुतीत सामील होणार का? अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. चर्चेला उदाहरण आले. हा कार्यक्रम प्रशासनाचा आहे. यात कोणतेही राजकारण नाही. जास्त लोकांना योजनेचा लाभ व्हावा यासाठी बॅनर लावल्याची माहिती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणं आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. किंचक नवले असं या व्यक्तीचं नाव. तो मूळचा साताऱ्याचा आहे. मराठा आरक्षणासंदर्भात मुलाखत देताना त्यानं फडणवीसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. वाशिम शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होते. त्यानंतर महिला मेळाव्याचं आयोजनही करण्यात आलं. या मेळाव्यालाही मुख्यमंत्री शिंदे हजेरी लावणार आहेत अशी माहिती खासदार भावना गवळी यांनी दिली.